विड़ा पिड़ा टळून दे बळीचं राज्य येऊन दे हे ज्या दिवशी बळीराजा माझा पाताळात गेला त्या दिवसापासून गावगाड्यातली माई माऊली दिवाळीच्या सणाला भावाला किंवा नवऱ्याला ओवाळताना बाफाला ओवाळताना म्हणत अशी विडा पिडा तळून दे आणि बळीचं राज्य येऊ दे। आणि म्हणून निश्चितपणानं या देशावरती शेतकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे, कष्टकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे ही भूमिका गेली 30-32 वर्ष आम्ही मांडत आहोत। आज जरी आम्ही महायुतीबरोबर जरी असलो तर निश्चितपणानं शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत असताना किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही तोंडाला चिकटपट्ट्या लावून नाही बसू शकत, कारण सरकार कुणाचे असू शेवटी आम्ही ज्या प्रश्नावर आयुष्यभर काम करत आलेलो आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे, त्या गावगाड्याचे प्रश्न, गावगाड्यातल्या माणसांचं कष्ट हे कधीही आम्ही विसरणार नाही। सरकार आमचं येऊ किंवा दुसऱ्याचं येऊ ते आम्ही मांडतच राहणार। तुम्हाला एक मी सांगतो की शेतीमध्ये नुसतं बियाणं इसकटलं की शिवारात जिपरात येत नसते, शिवार फुलत नसते, शिवाराची मशागत करायला लागते। आणि म्हणून गावगाड्याला सातत्यानं जागा ठेवणं शेतीच्या प्रश्नावरती अत्यंत गरजेचं आहे, कारण धोका चारी बाजू नाही। अधिक पिकलं भाव पडतो, कमी पिकलं निर्यातबंदी होती, धान्य आयात होतं, आणि चारही बाजूनं शेतकऱ्याला धोका आहे। आणि अशा काळामध्ये चळवळीतल्या कार्यकर्त्यानं सरकार कुणाचं येऊ पण डोळ्यात तेल घालून आपलं खळ्याची राखण करायलाच पाहिजे।